शिव ठाकरे सोबत एवढं भव्य दिव्य सेलिब्रेशन राहील ना जे आतापर्यंत बिग बॉसच्या हिस्ट्री मध्ये कधीच झालं नाही. तुम्हा सर्वांना पूर्ण महाराष्ट्राकडनं मानाचा मुजरा. सध्या बिग बॉस मराठीची सगळीकडे चर्चा आहे, कारण शेवटचे काही दिवस उरलेत आणि कोण जिंकणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. आणि अशातच शिव ठाकरे नुकताच बिग बॉसच्या घरात जाऊन आलाय. शिव, तुझं लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत. खूप धन्यवाद. आणि बिग बॉस हा सीझन तू बघितलायस, तू स्वतः त्याचा स्पर्धक होतास, कसं वाटतं यंदाचं बिग बॉस? पहिले तर एक वर्षानंतर येते, त्यात आपलं मराठी बिग बॉस हक्काचं, त्यात रितेश दादा आले. तर मला असं वाटतं की एकूण एक पर्सन असू दे, तो गावातला असू दे, शहरातला असू दे, इंडस्ट्रीतला असू दे, तो त्याबद्दल रोज रात्री चर्चा करतो किंवा मला जे कोणी भेटतात ना, दादा कोण आवडतं तुला, तर ही चर्चा असतेच असते. मला वाटतं की टी आर पी जी आहे ती, मी ऐकलं आहे की बिग बॉस मराठी आणि हिंदीच्या हिस्ट्रीमध्ये एवढी टी आर पी नव्हती. तर ती जे क्रिएटिव्ह जे आहेत त्यांना खरंच सल्यूट, की ज्यांनी जे जे एक एक कॅरेक्टर जे घेतलं आहे ते पूर्ण श्रेय मला वाटतं त्यांनाच आहे. अगदी. पण तुला अजून एक प्रश्न होता, ते म्हणजे आता तू बिग बॉस बघतोयस 70 दिवसात, तुम्ही 100 दिवस खेळलात पण आत्ताच्या खेळाडूंना 70 दिवस येत आहे, तर ती खंत वाटते तुला की त्याच्याविषयी येत असते? कसं असते का, नेहमी आपला सीझन बेस्ट वाटतो गर पाहिजे, पण नाही, मी एक नक्की त्यांची रेस्पेक्ट करेल की त्यांचा टी आर पी खरंच चांगला होता. पण एक की मजा ना अजून, जसे 100 दिवस आणि 130 मग एक्सटेंड करतात, तर मला खूप अपेक्षा होती की याची जी टी आर पी होती आणि ज्या वेळी आपलं बिग बॉस मराठी 5 सुरू होतं, मला वाटतं 100% लोक एक्सटेंड करतील आणि खूप मस्त सुरू होतं. पण 70 दिवसात ठीक आहे, थोडं 100 दिन हो जाते तो ज्यादा मजा आता फिर पता चलता. आता आवडता स्पर्धक आणि नावडता स्पर्धक, हे बघा, मी आहे बिग बॉस मराठी आणि हिंदीचा फॅमिली मेंबर, तर मला असं वाटते मला आता एकूण एक कॅरेक्टर मला तेवढंच आवडतं, क्योंकि फिल्म जो बनती है वो पूरे कॅरेक्टर के साथ बनती है. तर मी आता जे राहिलेले कंटेस्टंट त्याबद्दल सांगायचं झालं तर जेवढं निकी तंबोली नसती किंवा ठीक आहे सगळ्यांचा आपापला व्ह्यू आहे तिला बघायचा, तर तिने मजा आणली ॲज अ प्लेअर म्हणून. जर सूरजची गोष्ट करेल तर खूप साधा भोळा आपल्या मातीतला माणूस, की ज्याला खरंच गरज आहे. आता गरज आहे चांगला माणूस आणि एक दुसरी गोष्ट ही आहे की मग खेळला कोण चांगला, तर अभिजित दादा आहे, अंकित आहे. तर मला असं वाटतं की तिथे ना मी नाव घेणं चुकीचं होईल, कारण माझ्या अमरावतीची आर्या पण होती, मग आमच्या कोल्हापूरचं म्हणजे माझ्या महाराष्ट्रातले सगळे लोक, कारण मी हिंदीत जाऊन आलो तेव्हा पूर्ण महाराष्ट्रातून मला सपोर्ट मिळाला. पण म्हणलं की एकूण एक कॅरेक्टर तेवढेच गरजेचं होतं, तेवढं जेवढे बिग बॉसचे होस्ट तेवढंच एक एक कॅरेक्टर आणि कंटेस्टंट गरजेचं आहेत. अगदी. माझा पुढचा प्रश्न हाच होता की आर्या अमरावतीची आहे, गाववाली आहे तुझ्या, आर्याशी काही बोलणं झालं का ती बाहेर आल्यानंतर? तिला काही सल्ला दिला? अजून अजून तर काही झालं नाही, पण मला वाटतं की तिने एक शो आधी केला होता तर मला फोन केला होता तिने जायच्या आधी, चांगली खेळली ती. मतलब मला असं वाटतं की जी गोष्ट करून गेली त्यांनी जास्त रिस्पेक्ट मिळाला ती. अगदी. कदाचित ती राहिली असती तर माहिती नाही मला, बट तिला तिला देवानी ती जी काही सर्कस झाली ती तिच्यासाठी चांगली झाली, कारण एक जास्त तिची चर्चा झाली, रिस्पेक्ट घेऊन गेली. तर मला वाटतं सगळे कंटेस्टंट मला, आणि मला पॅडी दादा खूप आवडला. पॅडी दादा जो शब्दांमध्ये जो खेळत होता, आणि त्याच्यानंतर बिचुकले आले होते आता, आणि बिचुकल्याची जी वाट लावली पॅडी दादा, पॅडी दादाला मी मेसेज करेल आता, कारण ना मी जस्ट मी बघत नाही पूर्ण, बट मी जस्ट स्क्रोल करतो तेव्हा बघितला की बिचुकलेला हँडल करणं खूप बहुत ज्यादा मुश्किल आहे. तर पॅडी दादांनी जी उत्तरं दिले त्याला, किंवा पॅडी दादा सूरज सोबतचा जो बॉन्ड होता त्या दोघांचा आणि टास्क करताना, तर मला तो असा प्लेअर की ज्याला खरंच आपले मराठी लोक ना बघताना मजा येईल, हुशार आहे आणि तो कलाकार म्हणून जेवढा मोठा होता तेवढा तिथेही त्यांनी तेवढ्या जिद्दीने खेळला सगळ्यांना सांभाळून. आणि एक लाईन ना मराठी कलाकारांमध्ये एक सगळ्यात बेस्ट गोष्ट असते की माणुसकी जपून सगळं करतात, तर ते मला आवडतं. पण पॅडी दादा बाहेर पडल्यानंतर थोडी खंत वाटली का की अरे यार पॅडी दादा नव्हते बाहेर पडायला पाहिजे? तो प्लेअर नव्हता, तो माणूस म्हणून चांगला होता, तो तिथे ज्या गोष्टीसाठी गेला होता ना त्यांनी त्याचे 100% दिले त्यासाठी. तर मला असं वाटतं की त्यांनी मस्त जर्नी, आता मी जर बोलतोय मी आता top 5 top 2 बद्दल नाही बोलतो, मी पॅडी दादाबद्दल बोलतोय, तर मी एकटा नाही आहे, जेवढे आपले कलाकार आहेत आणि कलाकार नसू द्या आपल्या माझ्या घरचे लोक, अरे हा हा दादा मस्त आहे. त
तर त्याला ना जर लहान मुलगाही बघत असेल तर असं ना काहीतरी मजा येईल की नाही बाबा हा छान आहे बोलताना काही जे काही बोलतो ना असे एक लाईन क्रॉस नाही करत उद्धट कोणाला सांगेल सूरजचं काही चुकलं तर त्याला समजून सांगेल असे प्लेअर ना मराठी बिग बॉस मध्ये हवे असतात. अगदी कालचा दिवस कसा होता जेव्हा तू बिग बॉसच्या घरात होतास आणि काय काय गमती जमती घडल्या कुणाशी काय बोलणं झालं ते आम्हाला ऐकायला आवडेल. मी खूप कमी वेळेसाठी गेलो होतो म्हणजे काल त्यांचा सगळ्यात बेस्ट दिवस असतो की जर्नी व्हिडिओ दाखवला जातो आणि त्याला मी जस्ट हँडल केलं म्हटलं होस्ट केलं तेवढ्या वेळेसाठी. तर मला मजा आली की मी त्यांच्या त्या जर्नी सोबत होतो आणि जेवढे कंटेस्टंट होते ते 7 लोक आणि एवढं मोठं घर तर मी ते बघत होते मी आता हो गया गेम खतम हो गया आता प्रेम वाटा मी हसायला लागले म्हटलं झालं. कारण ते एवढं चिडचिड चिडचिड आपण असतो ना की आपले मित्र जरी असते ना तरी थोडं एक दोन गोष्टी होतात कारण लास्ट म्हणजे टास्क तसे देतात बिग बॉस. म्हटलं हो घ्या आता एन्जॉय करा आता तुमची जर्नी व्हिडिओ आहे त्याच्यानंतर तुमचे ते डान्स रिहर्सल सुरू होतील आता मजा आहे त्यांची. पण मला मजा आली की खास होते सगळे कंटेस्टंट मजेदार होते आणि एका एका गावातून तुम्ही बघा ना की कोकणातली एक मुलगी आहे कोल्हापूरचा एक तो डी पी दादा आहे विदर्भाची आर आय घेतली आहे मुंबईचं कोणी घेतलं आहे तो ती एक ना मजा येते महाराष्ट्र हा पूर्ण महाराष्ट्र आहे ते मजा येते सगळ्यांचं एक एक ना एक मस्त काहीतरी गंमत आहे ती गंमत बघायला मजा येते. आता शेवटचा प्रश्न टॉप 3 कोण असावेत असं तुला वाटतं आणि कोण जिंकेल असं तुला वाटतं तुझ्या मनातला विजेता. नाही नाही बघा माझ्या मनातला विजेता नका विचारू मी सांगतो की चान्सेस कोणाचे चान्सेस सांग. तर मला पर्सनली असं वाटतं बोटिंग वाईज सूरज जिंकेल आणि गेम वाईज अभिजित सावंतने जिंकायला पाहिजे. आता मला दोन्ही आवडतात एकानी खूप डिसिप्लिन सोबत एक लाईन क्रॉस न करता खेळलाय आणि एक त्यांनी गेम त्याला माहीतच नाही तोच खरा प्लेअर असतो की भाई काय म्हणतात षडयंत्र हे सगळ्या गोष्टी माहीतच नाही तो लोकांना जास्त आवडतो तसा सूरज आहे तसं बघितलं गरज त्याला आहे तर त्याची लाईफ काही चेंज अभिजित दादा तो पहिले लेजंड आहे. पण हे दोन प्लेअर मला असं वाटतं आणि निकी तर प्लेअर आहे निकी काय आहे पहिले बिग बॉस करके आहे आणि बाकीच्यांना जी जी गोष्ट हवी होती ती मिळाली ती आपली अंकिता असू द्या कोकणाचे डी पी दादा असू द्या पॅडी दादा असू द्या की जान्हवीला स्वप्न होतं तिचं तर मेन मला असं वाटतं की ट्रॉफी 100% सूरजच्या हातील त्याला जो गावागावातला जो सपोर्ट आहे जी आपुलकी आहे त्याच्यासाठी त्यामुळे पण ॲज अ जर तिथे जे एफोर्ट घेऊन खेळला तो अभिजित सावंत आता तुम्ही डिसाईड करा. थँक्स अ लॉट. मी बिग बॉस फॅमिली मधला आहे मी बायस नाही होऊ शकत माझा सपोर्ट बिग बॉसला. येस जय महाराष्ट्र. थँक्यू.